झोपन असं उठा सकाळचे सव वजन गेले काय झोपन येईल गो सकाळी आता मारा खा झोपन दे काय झोपन दे शेतात कोण जातो रो माझा बापू त्याचा जाऊ सांग काय म्हटलास हा काय म्हटलास गो झोपन दे गो उठतस की नाही उठा श्रेय वेच्या तोंडाची वाईन झोपका काय जाऊ नाही सकाळीच उठता आणि प्यावता सदान कदा झोपक होया आशी खायचे खानदानच मेलांचा तसला बापाशी सरकार चिड साय मेला तसला काय काम धंदा नको करू माता सांगा ने मी लावलं असतं अरे त्या मेल्या जगल्या तिने लावत नाही पाणी सरलं तर भरूक जातो सगळ्यावर सांगतो ना सुगीओ तांबी घेऊन शिरा जाऊन येतो अडचणीत येऊन बसतच पटकी निधी हई कोण हा हई कोण हा गो हई कोण नाही हयच रान मोकळा हय धुवून घ्याऊया अरे नाना इलय रे इलय अस कस रे गेलस सोडून नाना गेले नाना नाना अरे नाना नाना असं कस रे गेल तात्यानु नाना गेले गेलो पण जाताना माझे 100 रुपये घेऊन गेला सूर्या ही बाटली कसली रे ही तरी साची बाटली अरे माझ्या कर्मा म्हणजे नानानी घेतल्यांनी नाना ओईस घेऊन मराचा होता तर आमका आधी सांगूचा तरी होता मी तुमचा जेवण खाना बंद केला असतय पण घेऊक झाला तरी काल माझ्या आवडा संध्याकाळी बरा बोलले मी चांगले कुरण्या धरून जातल माका सांगणी वाटी बरसो पाठवून दी काल कालवाचा थपथपीत केलंय ता बरा एवढा खाल्लेली नानांचा असा होताला या जर माका आधी ठाऊक असताना तर आणखीन घातलं असतय त्यांका नानानू संध्या कालवाचा शिल्लक असला तर माका ठेवून द्या तात्यानु ही येळ खायची ने काय या चालला तुमचा तू घबर रे तुका काय करता मरणारो माणूस मरण जातो लो म्हणून आपण आपल्या जीवाच्या हलकीच्या करा त्याचे दिवस भरले तो मेलो उद्या तुझे दिवस भरले का तूही जातलो आणि तुमचा काय माझा तसाच रे पण मराच्या आधी शांतेच्या हातचा खायचा वाटता तात्यानु कालवाचा सरला
मटणाचा केलंय का देणार पाटण. एक माणूस की म्हणतात माणूस की मोठी असता अगदीच आपलं करता टिरिंग टिरिंग. यवा पाहुण्यानं यवा चला 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 बसा बाबा. अरे थोडी मंडळी बसा. नमस्कार. सरळ बसा पाहुण. नाही त्यांना माहिती असतला. चला तर आता एका सुरुवात करूया मंडळी. आज आमच्याकडे बांबुळीचे पाहुणे इलेले असत. नमस्कार. पाहुणे इले ह्या कळला पण रिपी प्रमाण पाहुणे कित्या किले ते सांगा. मग म्हणजे कित्या म्हणजे काय. माझा एकुलता एक चेडू बायो त्याच्या स्वर्गतीसाठी ते इलेले आहेत होय की नाही. खायची बांबुळी रान बांबुळी की बाव बांबुळी. बाव बांबुळी हो तिथं काय तशी लांब नाही. हो ही आई सर ढँगब पिंगोळी कुडा आणि नंतर बांबुळी. चला पाहुण्यानु विचारते म्हणून वाईट वाटून घेऊ नको किंवा मनाक लावून घेऊ नको. तुमच्यात कोण जाणतो ना. होय हो कित्या फोडू. आम्ही असे किती रोखले पास केले मग. हो आमका सगळा माहित असा. नाही तसा नाही काय कि पाहुणे इले हे खरा पण ते सगळे तुम्ही उमेदवार असत ना म्हणून बापू विचारतो. बापू नो पुढचा कार्यक्रम काय तो उरकून घ्यावा. उरकून घ्यावया. चला तर तुम्ही सुरुवात करूया आता. काय काय करतो तो विचारून घेऊन दाखवत असणार. हा मुलीक दाखव 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 लवकर दाखवा ना. म्हणजे काय आमका 6 वाजताची गाडी गावा होई नाही. 6 वाजताच्या गाडीने जाते ना त्याच्या 8 मिनिट काय तास. नाही तर रवाज नाही महागाई झाली म्हणून आम्ही काय घाबरलो ना. मानकर तसे दाट अस. हो भया तर कोंबो कापूया. काय रे बाबल्या कोंब्याचा जगात काय चालला. तुझा कोंबो खाऊचा चालला. हा तर बाकीची सगळी कामगिरी झालेली आहे. थोडं आता कणो घालूच रोवलेलो असा. अच्छा झालो काय गो कणो घालून. थोडं बाकी. हा थोडं बाकी राहुला. कणो म्हणजे काय असा की कणो घातलेलो बरं ना. एकदा कणो पुरो झालो की बाकी फॉर आमचा व्यवस्थित असत त्याचा. फिरत्या झालो काय गो कणो घालून. थोडं बाकी राहुलो. जयरामा बरोबर बघून घेरे वकले. हा नाही तर मग कुसपाडा काढशी. सवयच असा काहीतरी. हा मग आमका सांगा नको. ही वकलेची मावशी. मावशी ही वकाल. ही वकाल बायो गो बायो कने धक्को न लावता पाहुण्यांका नमस्कार करून घे बघूया. नटवून आणि थटवून दाखवणे परास माल दाखवलेलो बरोबर. तुमका काय प्रश्न बिश्न विचारूचे असत. नाही विचारते तसे विचारा काय ना बिंदास. थांबा थांबा मी विचारतोय. नाव काय का तुझ. बायो. काय ते काय ऐकू की नाही. संपूर्ण नाव सांग. जोरात जरा सांग. जोरात सांग जरा. बायो बापू परब. आमचा चेडू जरा लाचकुळ असा. कित्याक पाहुणे आपले दास. शिक्षण किती. शिक्षण म्हणजे तसा बघला तर 4th पर्यंत. नंतर 4th पर्यंतच्या पुढे त्या शिकायची खूप इच्छा. मी बॅरिस्टर होता पण काय झालं तेव्हाच्या परिस्थिती शाळेतलो मास्तर पळालो आणि शाळाच बंद पडली. नाही आता ते का मग लगीन झाल्यावर तुम्ही एमए पर्यंत शिकवा नंतर आणि मी शिक्षण पुरा करून घेईन आणि मग आपण काहीतरी तुमच्या शाळेत गावात तुम्ही शाळा बांधा आणि ते का प्रिन्सिपल म्हणून नेमून टाकूया. काय बरोबर आहे की नाही. बरं जमलं तर बघूया. पेपर वाचेल का ती. वाचेल पेपर वाचेल दिले वाचू दे. बघा आता बाजू करू. साखर
महगली महगली हे मुंबईच्या पेपर वाल्यांची मिस्टेक आती मध्ये त्यांचं तो म आणि हगली मध्ये एक मोठं स्ट्रोक केलं ते पेपर पेंटिंग मिस्टेक येतात बघा ऍक्च्युली त्या कमांडचा साखर महागली तर महगली तुम्ही काय करायचं मत करून घेऊ नको मिस्टेक आमच्या चेडवाची नाही पेपर वाल्यांची मिस्टेक शिवसेनेला बहुमत माका माहितीये तुम्ही समाधानी चेहऱ्यावरच दिसतो शिक्षक सोडून नाना गेली रे माझ्या हातची शेवटची कालवा खाऊन गेली वहिनी वहिनी आता कालवा कालव नको झाला आता झाला समाधान आम्ही काय म्हणते तुम्ही आधी गप्प राहा मी काय सांगते गप राहा ना अहो गप राहा बरा सूर्या तू मगाशी मका काय सांगू होतस आमच्या नानाने ईस घेतलं काय अरे काय सांगतोस काय तू होय ईस खाऊन गेले आता आम्ही काय करूचा पहिला तोंड बंद करा मी काय म्हणतोय समाजला की नाही पहिला तोंड बंद करा ही आत्महत्येची गोष्ट समाजला पोलीस शिले तर पहिली फुडाऱ्याची चौकशी होतली आणि फुडारी कोण तर बालक्या महिताचा कसा सगळा सिस्टमॅटिक भोग होया चवल्याचा दे ना आणि रुपयाचा दुख ना मग बरं मी काय म्हणतोय सूर्या नानानी नक्की आधी विष घेतला नाही ना आता आधी बघा नाहीतर असं होता ना हे मेला कोंबड्याचा पील आणि ढेंगा माझी झाली ढील अरे बाबा नानांच्या बाजूकाची ईशाची बाटली गावली ठीक आहे नानांचा हार्ट अटॅक गेलो ईशाचो ईशा कोणी काढायचो नाही पोलीस शिले तर माझी ढेंगा ढील होतली समजलं ना बरं आता जाऊन दे लाकडाचा काय केलं म्हातारा पुत्री राखण ठेवली पडली राखण ठेवलेली आहेत ना असत नाही गो ठीक आहे ठीक आहे तर आम्ही काय तर बघतोय समाजला बरं तू आता वगीच रडत बसा नको समाजला आता हैसर कोण यावचा नाही दिसला मारडा आणि इला राडा गुणाजी तुझे म्हणी तुझ्याकडेच रावान देत समाजला की नाही तू आधी पहिल्या तिरडीच्या तयारीत लागत राजा राणी राज्य करा आणि प्रधानाचो नाना चाचानू नानांगा पुजक लय येळा मग काय करू तवसर तुम्ही नाश्ता करून लसरी काय नाही मेले घराकडे जात येत तवसर टाइम नाही जाणार मग तू असं कर ना काय परभेच्या हॉटेलात चून वडेपाव मागव मारे वडेपाव काय मग असा करूया आधी नानांका जाळूया आणि मग काय ती पार्टी करूया कसा भाडिया माझी बंकस करत तुमची बंकस कोण करतलो नानांका पुजक लय वेगळ तव सर मी हय बसान काय करू रिके मी सुतार बायलेचे कुणे ताकी असा बघ जा मारे बायला असत ना घराकडे काय गोष्टी काय म्हणतात तुझं सासरो बरो हा ना माझं सासरो बरो असा घराकडे असा तो आणि तुमका पोहोचल्या शिवाय तो वर जाऊचो नाही काय बाकी रडा रड ऐकून माझा तर काळी दिसता धडधडकच लागला रे बाय माझ्या काय माहितीच नाही म्हणजे कारणी बघलं शांतेचा प्रेम सासऱ्यावरचा बघलंय बघलंय स्वतःच बापूस मेल्यासारख्या रडतात सगळी ढोंगा हे घोच ऐकणार नाही तर सासऱ्याचा काय ऐकतला सासरोच असलो हे आता तुझ्या माझ्यातलं विषय नानानीच घेतलंय कशावरून शांत्यान ते का दिला नसत हा करताला आता बघताला नाहीतरी म्हातारो त्याच लायकेचो होतो सगळं माहित मका तुका माहित नाना मुंबई सून इलो ना तेव्हा येताना 50,000 रुपये बरोबर घेऊन इलो शांत्यान त्यातले 10,000 रुपये भावाशीक दिल्यान घर बांधूक मोठ्या पानात सगळा माहिती आहे माका सासऱ्याक देवचा लागता म्हणान घोवान हाडलेली भजी मोरियत बसान खाल्या सांगतस कर माका ना म्हण जाऊ दे गो आमका काय करूचा हा आपण आपला डोळे मिटून बघूचा त्यांचा ती बघून घेतील सगळं माहित घे आधी छळ छळ छळूचा आणि नंतर रडान दाखवचा जगा जगाची रीत छाती आग लागले त्यांच्या तोंडात आमची कामा आमका सरनत नाही येतय मी घराकडे पोरा माझी उपाशी असतली
जा जा आपण जाऊन धुतल्या तांदळातली हसतय मी लोका अशा मूड माझ्या नाका ही का काम अस आणि आमचं काय काम नाही तो मग कोणतरी हसत येत मी मी आहे सांगाल येत्या घाबरवत रे माझी चिड्डी झाली आवली थांबा तुम्ही कोण मी कोण मी कोण म्हणून काय पूछता तुम्ही मी मानवाचे प्राण हरण करणारा यमराज यमराज मग तुम्ही आमका दिसतास कसे हे त्याच काय आहे सावित्रीची पुण्याई थोर म्हणून तिला आम्ही अदृश्य असतानाही दर्शन दिले पण आता आम्ही दृश्य आहोत अहो पण ही भानगड का असा त्याच काय आहे आज आम्हाला समजलं की या गावातील एका म्हाताऱ्याचे प्राण आणायचे म्हणून मी या गावात आलो आणि या म्हाताऱ्याच्या शेजारी मला विषाची बाटली ती मला वाटलं याच माणसाचे प्राण घ्यायचे आहे म्हणून मी त्याच्यावर फास टाकला आणि त्याचे प्राण घेऊन मी यमलोकी गेलो आणि यमलोकी गेल्यानंतर मला समजलं की मी चुकीच्या माणसाचे प्राण आणले आहेत आणि पुन्हा मृत्यू लोकाच्या ठिकाणी आलो आणि या म्हाताऱ्याच्या देहात मी त्याचा प्राण सोडला आओ मग तुमचा खरा गिराक कोण माझा खरा गिराक टाक्या कुंभार मुलाचं लग्न बाजूला ठेवा तुम्ही विष घेतलं होत पहाटे 4 वाजता आठवत नाही रे नाही सकाळी ऊज वाढल्याशिवाय उठणार नाही आणि 4 वाजता कसं काय वीज घेईल होय पण पहाटे 4 वाजता तुम्हाला खोकला चालू झाला म्हणून तुम्ही औषध घेतलं आठवतंय ना तुम्हाला अरे पण त्या खोकल्याचा होता आधी निळी बाटली होती हो किती वेळ माझ्या कोण आला काढलेला मी त्याच्यात घालून घात केलंच रे आता माझा घर आता माझा घर नाही रे चला चला तात्या कुंभार चला आता तुमच्या आयुष्यापेक्षा 5 ते 7 तास ज्यादा तुम्हाला आयुष्य मिळालंय चला Sita re, Sita.
उल्टा सुल्टा उल्टा सुल्टा। उल्टा सुल्टा उल्टा सुल्टा सुल्टा रे।